यानंतर मी व्यासपीठावर आमंत्रित करते मिस्टर सौरभ सुरेश भोसले सर यांना. तो सौरभ भोसले शो असणार आहे, तो एक स्टुडिओ पॉडकास्ट असेल. इट इज अ एरे ऑफ स्टुडिओ पॉडकास्ट, सगळे स्टुडिओ पॉडकास्ट करतात. सो दॅट इज गोइंग टू हॅपन. आणि सौरभ भोसले शो लाईव्ह जो आत्ता होतोय, ठीक आहे. सो इट इज नॉट गोइंग टू बी फर्स्ट अँड लास्ट, ठीक आहे. हे कंटिन्युअसली होत राहणार आहे, ठीक आहे. सो जसे पहिले तीन गेस्ट आपण बोलवलेत, जसं तुम्ही बघितलं असेल की सो मेनी पीपल व्हेरी एक्सायटेड, आणि मला इंस्टाग्रामला सजेशन्स आले ह्यांना बोलवा त्यांना बोलवा. त्यापैकी मी फक्त एकच गेस्ट चूज केला, आणि दोन लोक असे बोलवले आपण की तुम्हाला माहितीच नाही अरे हे आपल्या महाराष्ट्रातील लोक आहेत आणि एवढे छान काम करतात. तुम्हाला माहीत होतं चेहरा बघितलेला, बट हे मराठी आहेत आणि हे तर माहितीच नव्हतं. आणि खूप लोकांनी हा पण प्रश्न विचारले का ते मराठीत पॉडकास्ट आहे का. एक्झॅक्टली यस, ठीक आहे. सो ही एक सिरीज आहे, ही कंटिन्यू चालू राहणार आहे आणि तुमच्या सगळ्यांच्या सपोर्टमुळेच ही सिरीज कंटिन्यू चालू राहणार आहे. प्रत्येक शोसाठी बरीच सिस्टीम काम करत असते, जशी टीम आहे, ही मुलं दिसतात तुम्हाला. आमच्यापेक्षा सगळ्यात जास्त कॉन्ट्रीब्युशन त्यांचं असतं, आणि त्यांच्यापेक्षाही सगळ्यात जास्त कॉन्ट्रीब्युशन असतं जे फायनान्शियल सपोर्ट प्रोव्हाइड करतात. समजते, कोणत्याही इव्हेंटला जेव्हा तुम्हाला तो इव्हेंट पुढं न्यायचा असतो, सो यू आर अबाइड टू हॅव अँड यू आर बाउंड टू हॅव सम फायनान्शियल सपोर्ट. सो ह्या शोसाठी आपल्याला फायनान्शियल सपोर्ट म्हणून सक्सेस ॲबॅकस, ही वन ऑफ द इंडियाज लार्जेस्ट लिडिंग ॲबॅकस अकॅडमी आहे, इन्स्टिट्यूट आहे, त्यांनी आपल्याला स्पॉन्सर केलेलं. आणि किरण पाटील सर आहेत, ही इज अ जेम ऑफ अ पर्सन, आणि वी जस्ट अप्रोच्ड हिम फॉर अ स्पॉन्सरशिप और फायनान्शियल एड अँड ही जस्ट सेड यस, ठीक आहे. सो वी आर गोइंग टू लिसन टू हिम अबाउट सक्सेस ॲबॅकस फॉर 2 मिनिट्स, देन आफ्टर वी आर गोइंग टू स्टार्ट पॉडकास्ट. जसे नियम सांगितले, प्लीज कीप युअर फोन्स ऑन सायलेंट. नाव आय रिक्वेस्ट किरण पाटील सर टू कम ऑन स्टेज. थँक्यू. अबाकसदार मुले गणितात अचूक पुढे. मी किरण पाटील, CEO सक्सेस अबाकस अँड एज्युकेशन इंडिया प्रायव्हेट लिमिटेड. आम्ही 6 ते 14 या वयोगटातील मुलांसाठी अबाकसचे क्लासेस घेतो. अबाकस क्लासमुळं मुलांची एकाग्रता, स्मरणशक्ती आणि मुलांमधील आत्मविश्वास वाढायला मदत होते. त्यासोबतच अबाकस कोर्समुळं मॅथमॅटिकल कॅल्क्युलेशन्स मुलं कॅल्क्युलेटरपेक्षा जलद करू शकतात. तसेच 2 ते 99 पर्यंतचे पाढे, टेबल्स हे पाठ न करता मुलं म्हणू शकतात. मुलांना स्कॉलरशिप, सैनिक स्कूल प्रवेश परीक्षा अशा स्पर्धा परीक्षांमध्ये याचा फायदा होतो. अनेक विद्यार्थ्यांनी आमच्या स्कॉलरशिप, सैनिक स्कूल प्रवेश परीक्षेमध्ये यश मिळवलेलं आहे. जसं आत्ता मॅडमनी सांगितलं त्याप्रमाणे आमचा हर्षवर्धन देशमुख या विद्यार्थ्यांनी वर्ल्ड रेकॉर्ड देखील केलेला आहे. तुम्ही गुगलवर सर्च करू शकता वर्ल्ड रेकॉर्ड इन 2 डिजिट टेबल्स, तुम्हाला त्याचं नाव पाहायला मिळेल. सक्सेस अबॅकसने अबॅकसचा संपूर्ण सिलॅबस हा 4 लेवलमध्ये पूर्ण केला आहे. तसेच अबॅकससोबत वैदिक गणिताच्या टेक्निक्स आम्ही मुलांना मोफत शिकवतो. दरवर्षी नॅशनल लेवल अबॅकस स्पर्धेच्या माध्यमातून 5 सायकल बक्षीस देतो आणि 10,000 स्कॉलरशिप देतो. गेले 2013 पासून 9 वर्ष आम्ही अबॅकस एज्युकेशनमध्ये आहे आणि आत्ता 10 वर्ष पूर्ण करत आहे. त्यानिमित्त आम्ही 4th लेवलमधील एक्सलंट स्टुडंटला 1 लाखाची स्कॉलरशिप डिक्लेअर केलेली आहे. प्रथमच पब्लिकली मी आज या शोमधून ही अनाउन्समेंट करत आहे. डिसेंबर 2024 होणाऱ्या अबॅकस कॉम्पिटिशनसाठी आमचं 1 लाखाचं प्राईज असणार आहे. अधिक माहितीसाठी तुम्ही www.successabacus.com भेट देऊ शकता. आमचे ऑनलाईन आणि ऑफलाईन अशा दोन्ही पद्धतीने क्लासेस आहेत. 100+ ॲक्टिव सक्सेसफुल फ्रँचायझी नेटवर्क आमचं महाराष्ट्रामध्ये आहे. पदवीधर, गृहिणी, खाजगी क्लास हे आमची फ्रँचायझी घेऊन स्वतःचे क्लासेस देखील स्टार्ट करू शकतात. धन्यवाद. आजच्या कार्यक्रमाला उपस्थित असलेले श्री किरण पाटील सर, सक्सेस अबॅकस अँड एज्युकेशनल इंडिया प्रायव्हेट लिमिटेड या संस्थेचे संस्थापक, यांचा सत्कार सौरभ भोसले सर यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करते. जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया मयूर कालबाग सर यांचं.
सो सर सुरुवातीला लेट्स क्रिएट सम व्हायब्रेशन्स, काही क्वेश्चन्स विचारायचे आधी आपण नाही का थोडासा एक माहोल बनवूया इथं आणि एखाद्या स्तोत्रमनं किंवा मंत्राने आपण सुरुवात करूया. चालेल. ओम श्री गुरुभ्यो नमः, श्री भवानी शंकराय नमः. स्तोत्र म्हणायच्या आधी आय वुड लाईक टू रिमेंबर माय गुरु स्वामी सद्योजात शंकराश्रम अँड माय आई वडील, बिकॉज ऑफ हुम आज तुम्हाला असं वाटतंय की मी इथं यावं या शोवर. आता मी म्हणतो एक श्लोक. मौनव्याख्या प्रकटित परब्रह्मतत्वं युवानं वर्षिष्ठान्ते वसत ऋषिगणैः आवृतं ब्रह्मनिष्ठैः आचार्येन्द्रं करकलित चिन्मुद्रमानन्दमूर्तिं स्वात्मा रामं मुदितवदनं दक्षिणामूर्तिमीडे शङ्करं शङ्कराचार्यं केशवं बाधरायणं सूत्रभाष्यकृतवन्दे भगवन्तौ पुनः पुनः ईश्वरो गुरुरात्मेति मूर्ति भेद विभागिने व्योमवत् व्याप्त देहाय दक्षिणामूर्तये नमः. ओम नमः पार्वती पतये हर हर महादेव. परफेक्ट. ओके, सो वील स्टार्ट विथ द लाईक फेवरेट जो सेगमेंट असेल आपला, उद्या सोमवार पण आहे आणि वी सी अ लॉट ऑफ पीपल पुटिंग स्टेटस ऑफ महादेवा आणि खूप सारे डिवोटीज येत आहेत आणि यू आर फॉलोइंग सोशल मीडिया ऑल्सो. सो फर्स्टली महादेवांना आपल्या कल्चरमध्ये एवढं श्रेष्ठ स्थान आहे, म्हणजे आपण नावातच बघतो की महादेव. सो ह्याबद्दल थोडंसं एक्सप्लेनेशन होतं की देवो के देव महादेव हे त्यांचं जे हेरार्कीमध्ये सगळ्यात टॉपला महादेव आहेत आपल्या पूर्ण सिस्टीममध्ये, कल्चरल सिस्टीममध्ये. सो हाव यू डिफाईन इट, हाव यू ॲज अ स्टुडंट ऑफ स्पिरिच्युअलिटी, मी अध्यात्माचा एक स्टुडंट असल्यामुळे माझं असं ऑब्झर्वेशन आहे लहानपणापासून की जे आपल्याला आकर्षित करतं लहानपणी, ज्या फॅमिलीमध्ये आपण जन्मलो आहोत, ओके, आणि जे कनेक्शन्स असतात, उदाहरणार्थ माय फॅमिली या कोकणी, आम्ही कोकणी बोलतो, गोव्याला आमचं कुल मंदिर आहे महादेवांचं मंगेशी. सो लहानपणापासून यू आर गोइंग देअर, सो वो एक लगाव हो जाता है. सो पर्सनली आई डोंट सी इट एज अ हायरार्की. एवरी देव किंवा देवी एक रिफ्लेक्शन असतात ते ऑफ सर्टन क्वालिटीज, सर्टन पॉवर्स. आता पॉवर्स म्हणजे मी ते सुपर नॅचरल पॉवर्स तसं नाही बोलत आहे, समथिंग दॅट गिव्ज यू अ लॉट ऑफ कॉन्फिडन्स. कमिंग टू महादेव किंवा शिवा, माझ्यात ते कनेक्शन झालं आणि मला असं वाटतं की फॉर मी दॅट एंटिटी इज व्हेरी पॉवरफुल इज बिकॉज 2001 मी कैलाश मानसरोवरला गेलो माझ्या गुरूंबरोबर आणि तो जो प्रोसेस होता ना जायच्या आधीचा, मग तिथे गेल्यानंतर आणि तिथून आल्यानंतर, हे जे तीन टप्पे झाले माझ्या लाईफमध्ये, दॅट मेड मी मोर अँड मोर कनेक्ट विथ शिवा. का? कारण कुठेतरी त्यांचे जे क्वालिटीज जे मी त्यांच्याबद्दल ऐकलं अबाउट महादेव, अबाउट शंकर, आय कुड फील दॅट इट विल इट मेक्स मी मोर करेजियस, म्हणजे प्राग्लभ्य, एक फिअरलेसनेस. जे फॉर एक्झाम्पल इवन रावणा यूज टू बी अ भक्त ऑफ महादेव, म्हणजे ते एवढे मोठे होते ते देव. अँड द बॅलन्स, म्हणजे ही हॅड दी थर्ड आय असं म्हणतात ना की, राईट, आणि ते तिसऱ्या डोळ्याने ही कुड डिस्ट्रॉय बट ही स्टील कंट्रोल्ड इट. सो खूप असे गोष्ट ना नकळत पण माझ्यात आय स्टार्टेड ऍब्झॉर्बिंग. सो कदाचित माझ्यासारखे खूप असतील जे त्या पद्धतीने कनेक्ट होतात, कळलं? सो तसं, बट ऑफकोर्स लाईक आय सेड, इट्स नॉट की महादेवच असे नाहीत, सगळे दैवत आर देअर टू इन्फ्लुएन्स अस इन डिफरंट वेज. राईट, राईट. ओके, सो आपण कधीही महादेवांच्या मंदिरात गेलो तर आपण बघतो नंदी असतोच, ठीक आहे? सो व्हॉट इज द कनेक्शन बिटवीन लाईक नंदी आणि महादेवा? सी, नंदी इज देअर ॲज दी जसे गण आहेत त्यांचे,
सनंदी पण त्यांच्याबरोबर असतो, त्यांच्या त्याच्यावर बसून ते जातात लाईक अ म्हणजे लाईक अ व्हेकल, बट इट हॅज इट्स ओन पर्सनॅलिटी. आणि एक ते पण एक महादेवांचे खूप पट्ट शिष्य आहेत. सो ते म्हणतात ना की वेन यू गो टू एनी टेम्पल ऑफ शिवा फर्स्ट यू हॅव टू प्रॉस्ट्रेट टू नंदी. येस, सो त्या हिशोबाने मी बघतो त्यांना. येस, ओके. आणि आपण बघतो की महादेवांना वेगवेगळ्या नावांनी संबोधलं जातं. सो भोलेनाथ एक नाव आहे. सो भोलेनाथ हे नाव कसं काय हे होऊ शकतं आणि त्याबद्दल तुम्ही थोडंसं बोलू. भोलेनाथ म्हणजे भोले असं त्यांना म्हटलं जातं, बिकॉज ही इज नॉट असे कनिंग नाही आहेत ते, किंवा ते खेळ खेळणारे असं काय नाही आहेत. इफ यू गो बॅक टू द अर्लियर टाइम्स ऑफ स्टोरीज ऑफ शिवा, ज्यांना जे त्यांना इम्प्रेस करतात ते खुश होतात, त्यांना वरदान देतात. राईट, सो ते तसे भोले आहेत. राईट, आणि नाथ इज समबडी यू लुक अप टू. राईट राईट, सो तसं त्यामुळे ही इज नोन एज द इनोसंट नाथ, भोलेनाथ. ओके ओके. आता तुम्ही बऱ्यापैकी महादेवांची मंदिरं व्हिजिट केली असतील, तुम्ही तिथं प्रे केलं असेल, तर सगळ्यात तुमचं एक कनेक्ट फील झालं आणि तुम्हाला वाटलं की दिस प्लेस असं कोणतं मंदिर होतं? वेल, मुळात मंदिर कैलाश मानसरोवरला तुम्ही प्लीज जा. राईट, बिकॉज सर्वात अप्रतिम मंदिर तो असतो ज्याला वॉल्सच नाही आहेत. राईट, आय एम नॉट जोकिंग. ऑफकोर्स जे एन्शंट टेम्पल्स आहेत, जे जिथे जाऊन तुम्हाला खरंच तो फील होतो, एक एक व्हायब्रेशन फील होतो. एन्शंट म्हणजे एकदम पुरातनी म्हणतात. राईट राईट, पण बाबा रे तुम्ही एकदा तिथे जा हिमालयामध्ये, आणि इवन केदारनाथ उदाहरणार्थ असे ते मंदिर आहेत. इट्स नॉट जस्ट द मंदिर रे, त्याच्या अवतीभोवती जे एन्व्हायरमेंट आहे, जे लोकेशन आहे जिथे ते आहे, मग त्यांचा तो एन्शंटनेस जो आहे तो, ते सगळं येऊन मग इट इम्पॅक्ट्स यू. फॉर मी देअर फॉर माझं उत्तर तुझ्या प्रश्नाला असं आहे की जे मंदिर ज्याला वॉल्सच नाही आहेत तेच सर्वात अनबिलिवेबल मंदिर आहे. असे दोन आहेत, एक कैलाश पर्वत आणि मानसरोवर, हे एक. दुसरं नेचर. राईट, माझ्या बॅल्कनीत बसून मी आकाशाकडे बघतो ना, ते पण एक मंदिर आहे. मी म्हणजे आय एम नॉट सेईंग दिस टू क्रिएट इम्पॅक्ट, खरंच आय थिंक इट्स टाईम वी हॅव टू गो आउट ऑफ द फोर वॉल्स. म्हणजे ऑफकोर्स गो टू मंदिर्स बिकॉज दे हॅव एनर्जी सेंटर्स, हे पण खरी गोष्ट. राईट, पण जिथे तुम्ही कैलाशला बघता, जे ते डज नॉट लुक लाईक अ माउंटन. तुम्ही बाकीच्या हिमालयाजना बघा आणि कैलाश पर्वत. मी आता उदाहरणार्थ मी इथे बसलो आहे आणि लास्ट म्हणजे लास्ट रो तिथे तुम्ही बसलात, तिथे कैलाश पर्वत एवढं जवळनी मी बघितलेलं आहे. आणि माझ्या साईडला माझे गुरु बसलेत ध्यानमध्ये, आणि मी त्यांच्या पर्सनल सेवेमध्ये होतो. सो ते बघून अजून काय हवं आहे? एक्झॅक्टली, कैलाश पर्वत नाही आहे, कैलाशच महादेव आहेत असं वाटतं. सो माझं उत्तर तेच आहे. येस, दॅट्स द बेस्ट. प्लीज गो टू कैलाश, एकदा एक ट्रिप मारा. लडाख आणि जातातच, पण लोक बँकॉकला जातात, युएसला जातात, जिथे सिंगापूरला गेलो मस्त मज्जा आली अँड ऑल गुड, जा. पण हॅलो, तुम्हाला आउट ऑफ द वर्ल्ड जातात ना लोक, मिलियन्स ऑफ रुपीज देऊन किंवा डॉलर्स देऊन स्पेसमध्ये, त्याचं फ्रॅक्शन देऊन तुम्ही आउट ऑफ द वर्ल्ड एक्सपिरियन्स घेऊ शकतात बाय गोईंग टू कैलाश. मी गेलोय म्हणून सांगतोय, पुस्तक वाचन नाही आहे माझं, म्हणजे नॉट बाय रिडिंग अ बुक. येस, आपणच जाऊ एकदा घेऊन. नक्की, ओके. सो माझी सगळ्यात, इमॅजिन कर आपण तिथे एक पॉडकास्ट करू. इफ यू गो टू कैलाश मानसरोवर, मानसरोवरच्या काठी बसून ओम शिव शक्त्यायुक्तो यदि भवति शक्त प्रभवितुं न चेदेवं देवो न खलु कुशलस्पन्दितुमपि अतस्त्वामाराध्यां हरिहरविरिञ्च दिभिरपि प्रणौतुं स्तोतुं वा कथमकृतपुण्यः प्रभवती. असं मी ते तिथे म्हटलं. मी शेअर करतोय कारण इट्स नॉट जस्ट की तुम्ही गेलात काय हे सरोवर आहे आता काय झालं ना घरी, नाही. तिथे जाऊन थोडं ब्रीदिंग करा, स्तोत्र पठन करा, हे मला येतं, मी करतो, मी तिथे केलं. राईट, दॅट बिकम्स युअर टेम्पल.
कळलं. राईट राईट. इट्स नॉट जस्ट मी गेलो तिथे सेल्फी मारले आणि आलो परत. दॅट इज ओके ऑल्सो. राईट. बट ओके. सो मला सगळ्यात जास्त लाईक द थिंग दॅट फॅसिनेट्स मोर की तुम्ही तिथं जाऊन आलेला एक्सपिरियन्स घेऊन. येस. सो आय वॉन्ट टू नो द ट्रान्झिशन जे तुमच्या जर्नीमध्ये झालं. तर मयूर कालबाग बिफोर गोईंग टू कैलास अँड मानसरोवर अँड आफ्टर कमिंग. एक म्हणजे आय बिकेम मोर हँडसम. मला माझ्या त्या मिररनी सांगितलं की काहीतरी विचार करून. जस्ट अ मिनिट. एक मला प्रश्न आहे सगळ्यांना विचारायचा आहे. सो तुम्ही काय सांगू शकता सरांचं एज काय असेल? 60 बीट म्हणू नका बाबा. ही इज 51. ही इज 51. ओके. आणि जसे सरांनी एंट्री केली अँड आय सी हिम लाईक हाईट द ओरा ही ब्रिंग्ज. मी गार रे 5 मिनिटासाठी. लाईक आय एम गोईंग टू पॉडकास्ट हिम नो. सो येस, बॅक टू द क्वेश्चन की बिफोर गोईंग अँड आफ्टर गोईंग ट्रान्झिशन कसं होतं? शुअर. एक मी शिकलो आहे की हे माझ्या गुरूंकडे मी शिकलो आहे तिथे जायच्या आधी की मस्त राहो. सॉरो असतील, हसण्यासाठी कारण असतील, रडण्यासाठी पण कारणं आहेत. आपल्याला ते ठरवायचं आहे की बॅलन्स कुठून आणायचं आहे. तर ते मी कैलाशला, जे तू आता मला प्रश्न विचारलेस की काय झालं आहे, खूप काय झालं आहे, तर वन थिंग दॅट हॅपन ना इज विचारांमध्ये खूप बदल आला माझ्या. अँड आय एम बिंग व्हेरी ऑनेस्ट. म्हणजे फक्त तुम्हाला काहीतरी असं इम्प्रेस करण्यासाठी नाही, खरंच सांगतोय मी. इट वॉज नॉट लाईक मी काहीतरी असा रावणसारखा काहीतरी होतो, मी नॉर्मलच होतो. बट वेन यू गो देअर टू कैलाश अँड मानसरोवर, यू स्टार्ट रिअलायझिंग वॉट इज द पर्पज ऑफ युअर लाईफ. म्हणजे मी का जगतोय. मी माझं बर्थ दादरला, शिवाजी पार्क. म्हणजे पार्कामध्ये नाही रे, घरी. अँड आय एम फ्रॉम माहीम, सितला देवी टेम्पल रोड तिथे. आणि मस्त ते सोसायटीजमध्ये राहून खूप खूप किडे. बट आय नेवर यूज टू थिंक इवन ॲट द एज ऑफ 28 तिथे जायच्या आधी की मी काय करतो आहे लाईफमध्ये. आय एम रिअली हॅपी. म्हणजे जर मी हा प्रश्न त्या आमच्या मित्रांना विचारला तर मला टपल्या डायरेक्ट की काय बाबा हे सगळं कुठे, आय हु ॲम आय कुठे. पण तिथे गेल्यानंतर त्याच प्रश्नांना जास्त एक सिरियसनेस आला. अँड ऑफकोर्स आय वॉज 28. मी विचार केला यार काय हे तेच तेच ते सकाळी उठा ट्रेनमध्ये जा ते BST बसमध्ये अंधेरीला जाऊन मग पोचता पोचता गुड मॉर्निंग नाही होत. पण करायचो. पण तिथे गेल्यानंतर एक क्लिअरिटी आली, स्पष्टता आली की काय करायचं आहे. म्हणजे हेच जगायचं का, असंच जगायचं का? म्हणजे पगार भेटतोय पण पगाराने मला आनंद भेटत नाही आहे, पगाराने मला परफ्युम्स भेटत आहेत. मग मित्रांबरोबर मस्ती ते वेगळी गोष्ट. बट आय रिअलाइज दॅट आय नीड टू फाइंड अ पर्पज. आणि तिथे मला एक क्लॅरिटी आली की मला टीचिंगची खूप आवड आहे. तिथे त्याचं जागरण झालं त्याचं सौरभ. आणि आय रिअलाइज दॅट आय कॅनॉट वेस्ट माय टाईम इन डुईंग समथिंग वेअर पीपल आर सेईंग की हे बरं आहे रे तुला हे केलं. मग त्यावेळेला आय वॉज 28, सो व्हेरी राईप फॉर मॅरेज. सो अरे पगार चांगला आहे, सगळं मस्त, जॉब बी आहे. मी ते घुतमळतोय कारण मला बोर होतं हे सगळं, आवडत नाही आहे. तिथे गेल्यानंतर करेज पण आला मला की आय हॅव टू डू समथिंग विच गिव्ज मी जॉय. आणि दॅट स्टार्टेड द प्रोसेस रे ऑफ ट्रान्सफॉर्मेशन ऑफ थॉट्स. हा एक भाग झाला. अजून एक गोष्ट जे इथे बसलेत माझे मित्रमैत्रिणी सगळे लोक की वेन यू गो टुवर्ड्स नेचर, फक्त कैलाश नाही, कैलाश इज दी, म्हणजे मला ते कनेक्शन आहे बिकॉज ऑफ शिवा आणि ते पण गुरूंबरोबर मी गेलो. बट नेचर आणि तिथलं जे नेचर आहे ना खूप अप्रतिम आहे. सिरियसली इट इज अनबिलीवेबल, इट्स ब्युटिफुल. म्हणजे तुम्हाला बोरच नाही होणार. म्हणजे वी आर टुडे बिकमिंग विक्टिम्स ऑफ गुड विक्टिम्स ऑफ मॉल. येस. संडेला गेलं तर मॉलमध्ये AC-BC मस्त, हो ठीक आहे जा. पण कधी कधी निसर्गाकडे गेलात ना तर तो वेगळाच माहोल असतो. इट्स रिअली नाईस. सो तिथून ना अजून एक जागृती झाली सौरभ, विच इज क्रिएटिव्हिटी. मी आई शप्प सांगतो, मला ना गणपतीच्या त्या आमच्या सोसायटीमध्ये डेकोरेशनच्या वेळेला मला हार्ड करायचे की येऊन उगाच वातडिरी करतो चल तू निघ, कारण मला काहीच कळायचं नाही ते डेकोरेशन्स आर्ट. तिथून आल्यानंतर मी पेंटिंग. एक्झॅक्टली. येस. आणि पेंटिंग सुटलो मी. आणि व्हॉट आय वॉन्टेड टू पेंट नॉट फॉर अदर्स, मला काय व्हायचं माहीत आहे का, आय वॉन्टेड टू डिपिक्ट माय मेमरीज ऑफ कैलाश. सो इट वॉज नॉट लाईक मला पेंटिंग करायचं, मला एक्झिबिशन करायचं आहे. इट वॉज मोर ऑफ आय वॉन्टेड टू तुम्हाला उतरवायचं होतं ते. हो. आणि मग मी तिथे थँक्स टू यूट्यूब शिकलो की आधी मला माहिती. सेल्फ टॉट. हा मग नाईस.
हां यूट्यूब थॉट सम एक्सटेंट बट मी शिकलो तर क्रिएटिव्हिटी आली आणि मी ओके हे झालं पेंटिंगच्या द्वारे उतरवणं काय ते जे काय ते ट्राईंग टू व्यक्त व्हायला हां पण त्याच्या व्यतिरिक्त मला मी कविता लिहायला सुरू केलं माझे मित्र चक्करून पडले दोन कारण कविता तू लिहिले मी कारण मला ते उतरवायचं होतं राईट I and my poems is not mine it's just the memories and the excitement of going to Himalayas mala kudhe tarase vadato ki mi nahi lihna nahi paint kele tar I'll disconnect with Himalayas right and te ajunhi ahe re ata hi mi painting karto like just ki ata apan kuta firayla gelo waterfall bagto so keep that memory in our core what we do we use social media apan social media like tool banavto we add story and then we add it to highlight आणि जेव्हा ती मेमरीज जागी करायची असते तेव्हा आपण हायलाइट्स बघतो सो सेम लाईक दॅट यू यूज टू डू पण मी एक स्टेप आय गो अहेड अँड से दॅट ते पिक्चर काढणं वेगळी गोष्ट तुम्ही स्वतः क्रिएट केलेलं ना त्याला तुम्ही परत एडिट करायची गरज नाही आहे राईट बिकॉज वेन यू क्रिएट युअर ओन पिक्चर आता ते पिक्चर असं नाही की ओ माय गॉड काय सॉलिड केलं असं नाही आहे ते तुझ्यासाठी आहे फॉर सम पीपल तुला आठवण येते ते महत्वाचं आहे फॉर सम पीपल इट वोंट मेक सेन्स या राईट कारण की तुम्ही जर पाहाल सरांचं इंस्टाग्राम प्रोफाईल तर देर आर फ्यू पेंटिंग्स आणि यू वॉन्ट से की हे सरांनी सेल्फ टॉट आहे किंवा काय आणि जसं ते सांगत आहेत की यू गॉट टू नो बाबा तिथे असे एक्सपिरियन्सेस आलेले आहेत वेअर यू स्टार्ट ऑल्सो बिलिव्हिंग इन एंटिटीज बियॉन्ड ह्युमॅनिटी ह्युमन बिईंग्स राईट लाईक एलियन्स ऑब्व्हियसली माझे पेंटिंग्स तसे येतील ना राईट तर एका एक साधू दिशा त्याला असे हात चार पाच आहेत म्हणजे वेगळं चांगले आहेत ते म्हणजे ॲबस्ट्रॅक्टिश आहेत पण ते माझं काहीतरी एक्सपिरियन्स आहे तिथे मी म्हणून म्हणतो तुम्ही एकदा जा तिथे तिथे जाऊन थोडंफार जप करा किंवा जस्ट फील द स्पिरिच्युअलिटी अध्यात्म फील करा सो ते चेंजेस झाले सौरभ आणि लिखाण झालं आता अघोरियन अनटोल्ड स्टोरीचं उद्भवणं तिथून आल्यानंतर ते अवेकन झालं सो दॅट जर्नी स्टार्टेड आफ्टर विजिटिंग दॅट मेमरी दॅट आय हॅड ॲज अ स्मॉल किड of having seen an aghori sadhu in a hanuman mandir in mahim te atmadesh hoto tithe gelya nantar alya nantar mag te asa bahar ala ki are certain memories also get awakened mala ajun ek prashna hai ani like how to get there like kailas kiwa mansarovar la jaycha asel I guess tithe khup documentation ani he so how to get there if a normal human being wants to go there are two mhanje hala don uttar ahet how to get there from a spiritual point ki how to get there from a travel agent point so let's go in the first part okay so it's actually not very difficult of course atta the policies kaitri zalet so how it depends because it is not in India right tula passport lagto tithe right sorry tula visa lagto tithe right atta they are trying to get through a route create kartat फ्रॉम इंडिया डायरेक्टली देअर तर त्याला माहीत नाही ते कुठपर्यंत पोचलं पण मला हे माहिती आहे की जायला द बेस्ट इज टू टॉक टू रिअली गुड ट्रॅव्हल एजंट्स जे ते सगळं ऑर्गनाईज करतात ओके माझे दोन तीन ओळखीचे आहेत US वरून ते जाणार होते पण बिकॉज ऑफ सर्टन पॉलिसीज दे डिफाईन यार कारण यू आर गोईंग इन अदर कंट्री राईट दॅट टू इन चायना बरोबर पण जायचं असेल तर इट्स व्हेरी सिम्पल आम्ही कसं गेलो ते एजंट ते आम्ही हायर केलं होतं आणि वी वर 80 पीपल आपल्या समाजातून हो 80 जास्त होते गुरूंबरोबर गेलो ना सो इट वॉज नॉट जस्ट अ ट्रिप एक इट वॉज इमॅजिन गुरूंबरोबर जाणार आहे तिथे सो पण ते जाताना त्यांनी म्हटलं होतं की एक लिस्ट पाठवली की हे हवंय अबाव एज ऑफ 40 यू हॅव टू गेट मेडिकल टेस्ट डन तर मी 28 होतो तर काय प्रॉब्लेम नव्हता बिकॉज अल्टिट्यूड सिकनेस पण होऊ शकतो लोकांना मग इफ पीपल हॅव गॉट बिट ऑफ नी प्रॉब्लेम अँड ऑल यू हॅव टू बी केअरफुल गेलेत लोक ते झालं इन टर्म्स ऑफ हेल्थ यू हॅव टू बी कॉशियस प्रिपरेशन तिथे असतं मग तुम्ही काय घेऊन जाणार तिथे ड्रायफ्रुट्स असतात चॉकलेट्स असतात ते सगळं लिस्ट तुम्हाला देतात मग इथून यू आय फ्लू टू ऑर वी फ्लू टू खटमंडू ओके तिथे प्लेन डायरेक्ट फ्रॉम मुंबई टू खटमंडू तिथून मग दे हॅड ऑर्गनाइज लँड क्रुझर्स मग तिथे ती तो जर्नी वॉज थ्रू कार राईट अँड देन इट टेक्स यू इन टू नेपाळ म्हणजे नेपाळ सॉरी नेपाळवरून तिबेट राईट विच इज अनफॉर्च्युनेटली नाव पार्ट ऑफ चायना सो ते तिथून मग एकदा तिबेटला पोचलो मग तो जर्नी पुढे जातो इट टेक्स अराउंड 3 nights 4 days टू रीच मानसरोवर आधी मग त्याची परिक्रमा करतो आपण आणि त्याच्यानंतर वी गो टू कैलाश गो टू म्हणजे वॉकिंग ओके म्हणजे फ्रॉम मानसरोवर वी फिनिश मग गाड्याने वी गो टू अनदर पॉइंट ओके ओके तिथे एक यमद्वार म्हणून आहे वी एंटर दॅट अँड देन द जर्नी ट्रेकिंग स्टार्ट्स ऑफ कैलाश
बट मुळात जर इथून जायचं असेल इट्स अ ट्रॅव्हल बाय फ्लाईट टू खटमंडू जो मी गेलो नेपाळ इन टू टिबेट अँड तिथेच आहे ते. ओके, वन मोर थिंग, तुम्ही कैलास जसं तुम्ही सांगितलं की ह्या डिस्टन्सवरून बघितलेले, सो कसं आहे एक्झॅक्टली, लाईक हाऊ यू डिफाईन इट, की फर्स्ट ग्लान्समध्ये जेव्हा तुम्ही बघितलं, फर्स्ट ग्लान्स यू हॅव टू, फर्स्ट ग्लान्स हॅज टू बी मानसरोवर, बिकॉज आधी आपण मानसरोवर जातो. सो ते लँड क्रुझर्सवर यु आर ड्रायव्हिंग ऑन नो रोड्स, हां ते जात आहेत ट्रॅक्स जे आधीच्याने केले त्याच्यावर जात आहेत. इट्स लाईक यू आर ड्रायव्हिंग थ्रू माउंटन्स लिटरली, असे रोड्स नाही आहेत. आत्ता असतील मला माहीत नाही, दिस इज मी गेलो त्यावेळेला इट वॉज 2001, सो लक्षात ठेवा ऑलमोस्ट किती आता 22 वर्ष झाली आहेत. पण एनिवे, सो वी यूज टू सी बिग बिग तलाव काय लेक्स, अय आला आला मानसरोवर ये आणि सगळं. सो बाकीचे पण तलाव आहेत तिथं? हो आहेत. ओके, हो हो हो, तिथे गौरीकुंड म्हणून आहे आणि असे झालेले तलाव आहेत मोठे मोठे. सो ॲट अ डिस्टंट म्हणजे खूप दूर छोटंसं काहीतरी असं पाण्याचं असं ड्रॉप दिसत होता. ड्रॉप नव्हता तो, इट वॉज ॲक्च्युली मानसरोवर फ्रॉम व्हेरी फार अवे. आम्ही कळलंच नाही, मग तो म्हणाला ते मानसरोवर आहे. आणि तिथे गेल्यानंतर इट्स लाईक आपण जर गोव्याला गेलो आणि तिथे यू आर टेकन टू सी आपलं ओशन ऑन द बीच, तुम्ही राहिला ते नॉर्थ गोवा असो ते साऊथ गोवा, आणि तुम्ही थांबलात आणि तुम्हाला विचारलं की काय बाबा तुझ्या समोर काय दिसतंय, तू म्हणणार काय बाबा काय असं काहीतरी काय विचारतोय, ऑब्व्हियसली इट्स अ ओशन ना, राईट. आणि जर तुला म्हटलं ओशन नाही येते ते एक लेक आहे, तर तू हडबडून जाणार ना की बाबा हे लेक एवढं मोठं. दॅट्स द फिलिंग यू गेट वेन यू गो टू मानसरोवर. म्हणजे मानसरोवर पाहिल्यानंतर तुम्हाला वाटलं की हा समुद्र आहे? हो, समुद्रच आहेत ते. म्हणजे ऑफकोर्स यू कॅन सी दोज सिलुएट्स ऑफ माउंटन्स दूर, पण तो फील असा वाटतो रे एवढं प्रचंड, इट्स हा इट्स ह्यूज. आणि मग तिथे जाऊन आम्ही वी वेंट इन टू द वॉटर आणि ते तीन डिप्स वी टूक द थ्री डिप्स, ते वेगळंच आहे ते, मिस्टिरियस आहे ते. मग ते झाल्यानंतर कैलाश, ते कैलाशला कसं असतं तिथूनच तुम्हाला कैलाश दिसतं, त्याचं दर्शन होतं. कधी कधी दिसत नाही बिकॉज ऑफ द वेदर, कधी कधी यू कांट इवन गो. ऑलमोस्ट आम्हाला वेदर कंडिशन्समुळे ते जे होते शेरपाज ते म्हणाले सर माहीत नाही होणार की नाही बिकॉज ढग आले आणि द वेदर इज व्हेरी अन हे, यू कॅनॉट बी शुअर काय होणार. मग तिथे त्या काठी मानसरच्या काठी आमच्या गुरुंनी शिवपूजन केलं आणि त्यांनी प्रार्थना केली आणि यू नॉट बिलीव्ह विद इन 2-3 आवर्स ॲज इफ ते क्लाउड्स क्लिअर झाले. आता हे आमच्या समोर झालं आणि वी कुड गो अँड डू द परिक्रमा ऑफ कैलाश. बट तिथूनही जे आम्ही बघत होतो ते पर्वत, इट इज डिफरंट रे. म्हणजे बाकीच्या माउंटन्सला कम्पेअर केलं तर हे असं वाटतं की काहीतरी क्रिस्टलचं काहीतरी एक ट्रायंग्युलर काहीतरी आहे, एक भव्य. यू फील व्हेरी ड्रॉन टू इट, राईट. आणि ते स्वतः जाऊन बघायलाच पाहिजे, यू हॅव टू सी इट विथ युअर आईज. तुम्ही फोटोत बघता ना ते कैलासचं पिक्चर, 1000 times मोर इम्पॅक्टफुल अँड हॅपन्स वेन यू आर इन फ्रंट ऑफ इट, राईट. इवन मी जेव्हा आय वॉज रिसर्चिंग फॉर द क्वेश्चन्स, सो असं पण म्हटलं जातं की यू एज फास्टली, म्हणजे तुमचं वय खूप फास्ट वाटतं तसं बघ ना, पण नाही झालेलं ना तसं. बट हाव, म्हणजे एवढ्या ह्या कन्सेप्ट कशा आहेत? हे सगळं ऍक्टिंग आहे तसं खरं तर मी खूप म्हातार, त्या बाकीच्या लोकांनी मेकअप लावून खूप केलं कळलं का? सांगा खरं सांगा, काय नाही काढू का ते प्रोस्टेट्स, काय ते प्रोस्थेटिक्स बघ किती म्हातारा बोलू पण शकत नाही बरोबर काय तेज, मला काय कळत नाही शपथ. तिथे झाल्यानंतर तुम्ही अजून कडक टकडक फर्स्ट क्लास, काय यू बिकम फ्रेश एअर, राईट. मला हेच कळत नाही कसं ते, आय डोंट नो हे कुठून आलं, मी तिथूनच आलो आहे, राईट. मला एक सांग, मी लॉजिकवर जातो, मी लॉजिकवर जातो, मॅजिकवर जात नाही. ओके, लॉजिक काय की तिथून वेन यू गो देअर मनात ना खूप चांगले पॉझिटिव्ह विचार येतात. आता मी फिलॉसॉफिकल प्रश्न मला विचारला तिथे, इट लेड मी टू मेनी गुड थिंग्स. सो वेन गुड थॉट्स कम सौरभ, पॉझिटिव्ह थॉट्स येतात, काय म्हणलं असं नाही होत ना. यू आर यू बिकम हर हर महादेव, तो एक उत्स्फूर्तता निर्माण होते रे. हाऊ विल यू एज फास्ट इफ यू आर गोइंग टू बी लाईक दॅट, म्हणजे एका साईडला आपण एकदम सॉलिड इन्स्पायर्ड फील होतो आणि दुसऱ्या साईडला आपण म्हातार पण होतो. हे मला माहीत नाही कुठचा माउंटन माहीत. सो हे मे बी लाईक जे सायंटिस्ट असतील किंवा ह्या खूप थेअरीज आहेत ह्याबद्दल, की आपण जे बघतो ना ते एक स्पिरिच्युअल वेन अँड वी हॅव कनेक्ट,
with Mahadeva and maybe Kailas. It is because of the fact that ami gelo from the connection to Shiva, right? Maybe tyamule asel mala evadach maithe mi gurun ki mi gurun barobar gelo amcha barobar khup hote sagle normalus disatat. ओके आता सगळ्यात इंटरेस्टिंग पार्ट आणि ह्या पॉडकास्टचा जो शेवटचा मेन पार्ट आहे माझा तो आहे अगोरीज. ठीक आहे, म्हणजे जेव्हा आपण ऐकतो नागासाधू किंवा अगोरीज आपल्याला एक फोटो किंवा त्यांची एक इमेज डोळ्यापुढे येते बरोबर आणि समहाव रिस्पेक्ट येते, थोडीशी भीती वाटते, समहाव वी फील की यार पॉवरफुल आहेत नाही का, असं कधीच नाही वाटणार तुम्हाला की त्यांच्याकडे बघून की यू गेट अ वाईब दे आर पॉवरफुल. आता तुम्ही पुस्तक लिहिताना तर यू मेट सो मेनी अगोरीज आणि ही आयडिया कशी आली पुस्तक लिहायला अगोरी? आणि आता मी प्रश्न थांबवणार आहे, आता तुम्हाला बोलायचं की तुम्हाला ही आयडिया कशी आली, त्यानंतर तुम्ही अशा कोणत्या अगोरीजला भेटला की यू वॉज लाईक यार हे कसं होऊ शकतं आणि हे कसं करतायत आणि लाईक यू आर टोटली ब्लोन ऑफ की लाईक ती स्टोरी तुम्हाला वाटलंच नाही की अशी पण स्टोरी आय विल कम अक्रॉस. बरोबर, मी संक्षिप्त पद्धतीने सांगायचा प्रयत्न करतो. तर खूप लहान असताना जसं मी आधी म्हटलं एक अघोरीन मला ते माहीत नव्हते ते अघोरी आहेत. मी शनिवारला वडील माझे घेऊन जायचे टू द हनुमान टेम्पल. तिथे पहिल्यांदा मी एका व्यक्तीला बघितलं जे फक्त काष्टी म्हणजे अंडर पॅन्ट जे काय ते घालतात आणि भस्म लावले होते अँड देवर सिटिंग आउटसाईड. तर मी खूप आकर्षित झालो आणि माझं वय होतं आय थिंक अराउंड 9-10 वर्ष. तर खूपच लहान नव्हतो आणि खूपच मोठा पण नव्हतो, पण रादर दॅन गेटिंग स्कॅड मी अजून आय फेल्ट लाईक गोईंग अँड सीईंग काय आहे ते, बिकॉज ते काय कळतच नव्हतं काय. आणि माझ्या वडिलांनी मला जरा ओढलं आणि म्हटलं की चल घरी जायचं आता. पण जाता जाता मी आय लुक बॅक आय वॉज गेटिंग मोर अट्रॅक्टेड टू दॅट एंटिटी. सो माय फादर सेड मस्ट बी अ नागा बाबा किंवा अघोरी असेल असं ते म्हटलं आणि ते घुसलं ते आय इट इट स्टक विथ मी. ओके, कट टू मच लेटर बाय प्रोफेशन आय एम इन टू कॉर्पोरेट ट्रेनिंग. सो गोदरेजमध्ये एक ट्रेनिंग देताना तिथे जे GET मुलं होती तिथे मी ते वाराणसीमधून होते आणि आय वॉज टॉकिंग टू दॅम. तर मला माहिती आहे की तिथे घाट आहेत, तिथे अघोरी आहेत आणि मध्यंतरी आय वॉज रिडिंग अबाउट इट एक्सेट्रा. सो मी त्यांना विचारलं ए माहिती आहे का अघोरी, आणि ते तर सर हम आपके लिए कुछ भी कर सकते हैं. स्टुडंट्स होते, म्हटलं मला भेटायचं आहे. मग थ्रू दॅट आता त्यांचं कनेक्शन नव्हतं बट त्यांचे काका होते तिथे आणि यू हॅव टू नो समबडी हु नोज अघोरीचा. यू कॅनॉट जस्ट गो, तुम्हाला असं सापडू शकत नाही. ते काय होतं तिथे म्हणजे एका लायनच्या गेटमध्ये केजमध्ये घुसलं किंवा लायनला भेटलं की कसं आहे तसं नाही होत, कारण ते खूप दे आर नॉट इंटरेस्टेड इन कनेक्टिंग विथ एनी, नो ह्युमन इंटरॅक्शन. हो, दे आर नॉट, बिकॉज तू तुझ्या पुस्तकात तू तू पुस्तक लिहितोयस उदाहरणार्थ, तू मग्न आहेस त्या पुस्तकामध्ये. तुला कोणतरी म्हटलं ए चल ना चहा पिऊ ना असं, तू म्हणणार काय थांब ना मला मी ते, तू एवढा पुस्तकामध्ये गुंतलेला आहेस यू डोंट वॉन्ट टू मीट एनीबडी. सो त्यांच्या साधनेमध्ये ते एवढे एक्झॅक्टली आणि त्यांची साधना वेगळंच असतं. सो दे आर नॉट कनेक्टेड. आणि मग आपण अगोरीज बघतो कुंभमेळा, ते वर्षातून कधी दिसतात आपल्याला मोस्टली पब्लिकली? तर मला म्हणजे कमिंग टू दॅट फर्स्ट क्वेश्चन व्हेरी क्विकली, तर त्यांच्या थ्रू मला दोन अघोरींना आय कुड मीट अँड ते जे मीटिंग झालं त्यांच्याकडून जे मला प्राप्त झालं नॉलेज. ओके, नॉट ऑल ऑफ इट बट सम ऑफ इट. सम ऑफ इट ते म्हणाले मी तुम्हाला सांगू तुम निकल, त्यांच्या शब्दांनी गेट आउट, बिकॉज हाऊ यू आस्किंग. सो आणि मी ऑलवेज म्हणतो मी मोबाईल किंवा काही असे टेक्नॉलॉजिकल स्टफ मी घेऊन नाही गेलो. आय वॉन्टेड टू गिव्ह द राईट इम्प्रेशन की मला फक्त तुमच्याकडून जाणून घ्यायचं तुम्ही कोण आहात आणि इट वॉज मोर पर्सनल. ओके, आणि ते जे डेटा आला त्यांच्याकडून जे मी अंडरस्टँड केलं आय फेल्ट की खूप अघोरींबद्दल एक अनइंटेन्शनल असो मला माहीत नाही की प्रॉपर इन्फॉर्मेशन पोचत नाही आहेत. अघोरी म्हटलं की जे टिपिकल इन्फरन्सेस घेतात कन्क्लुजन्स घेतात ते मला आवडलं नाही, म्हणजे चुकीचं आहे त्यांचं ऑफकोर्स. सो आय फेल्ट देअर फोर राईट की त्यांच्याबद्दल लिहावं राईट, म्हणजे दॅट्स हाव द सीड गॉट प्लांटेड. आणि कैलाशवरून आल्यानंतर तर मी अजून एक्साइट झालो बिकॉज क्रिएटिव्हिटी वाढली होती खूप अँड आय वॉन्टेड टू राईट. आणि देन अघोरी अँड अनटोल्ड स्टोरी, बिकॉज त्यांच्याबद्दल न माहीत असणारी गोष्ट मला सांगायची होती. आणि तू जर पुस्तक वाचेल तर त्याच्यामध्ये खूप अघोरी जे क्रियास करतात जे साधना करतात का करतात कसे करतात कुठे करतात हे सगळं त्याच्यात आहे. आणि जे लिहिले दॅट इज स्टील मेबी 30%. सो देर इज 70% ऑफकोर्स. सो आम्ही एक्सपेक्ट करू शकतो अजून एखादं पुस्तक? हो, सुरू झालंय, त्यांनी मला परवानगी दिलेली आहे. आय ऑल्सो बिलीव्ह इन पास्ट लाईफ
माझं जे फेथ आहे इट बिलीव्ज इन पास्ट लाईफ एज अ हिंदू आय बिलीव्ह की पुनर्जन्म आहे. सो आय हॅव फेल्ट की सम थिंग्स आय हॅव लर्न फ्रॉम दी अघोरीज, सम थिंग्स जे आहेत ते आलेत रे लिहिता लिहिता, ते फोर्सफुली मी लिहूच शकत नाही. असे विजन्स येत आहेत, वास येतोय, ते म्हणजे द फ्रेग्रन्स येतोय. आता हे मॅजिक नाही आहे, लिहिता ते झालं मग तो बंद होतो, तो पिरियड लिहिले आफ्टर दॅट 3-4 मंथ्स मी लिहूच शकत नाही. ओके, मग एक उत्स्फूर्तता वाढते की स्फूर्ती येते परत, म्हणजे तो टॅप असतो ना बंदच आहे, मग ओपन होतो तर घश पाणी येतं असं. सो अँड देन फॉर 3-4 आवर्स मी दॅट इट्स लाईक अ पोर्टल ओपन होतो थोडा वेळ, हो, आणि मी तिथे जातो आतमध्ये लाईक ॲलिस इन वंडरलँड म्हणून एक पुस्तक आहे, तसं मयूर इन अघोरी लँड असं. ओके, आणि ज्यांना माहिती आहे जे थोडंफार लिहितात, एक यू गेट इन टू दॅट वर्ल्ड, राईट, इट्स अनबिलिव्हेबल, इट्स मेडिटेशन. ओके, अजून एक गोष्ट, जेव्हा लाईक एक जेन्युइन प्रश्न की एवढे मी आतापर्यंत मी जेन्युइनच होते, पण अजून माझा आतला म्हणजे मी डिसाईड केलं चला की तुम्ही बुक लिहिले अँड आय रिली वॉन्ट टू मीट अघोरी सम हाव आय गेट इट डन. तर आता तुम्हाला ऑलरेडी मिसकन्सेप्शन माहित होते की अघोरींबद्दल चुकीचं आपल्या समाजात सांगण्यात आलेलं आहे. सो पहिल्यांदा भीती होती भेटायच्या आधी मनात थोडी, आता पण आहे, आता पण आहे, हो, कारण त्यांचं कसं आहे, डू नॉट डिस्टर्ब फॉर धिस लाईफ अँड वॉट एव्हर लाईफ दे विल बी टू अचीव्ह शिवत्व. शिवत्व, हो, येस. त्यांचं एक आहे की जी साधना करतात ते आपण विचार पण करू शकत नाही. उदाहरणार्थ स्मशानभूमीमध्ये आपण जाऊ पण शकत नाही, म्हणजे रात्रीच्या वेळेला. माझा एक मित्र होता, मी एका वेगळ्या पॉडकास्टवर ते म्हटलं होतं की काय अघोरी आणि तू एवढं फिअरलेस आहेत काहीतरी काय, म्हटलं भाई त्या स्मशानभूमीमध्ये आम्ही जाऊ एकत्र, पण आतमध्ये तू जा. ओके, 9 च्या नंतर रात्र झाल्यानंतर त्यांनी टॉपिकच चेंज केला, कारण कुठे. सो हे लोक साधना तिथे करतात, दे सिट समटाईम्स इवन ऑन द डेड बॉडी. वाव, लाईक, हो हो हो. आता हे ते आता असे गोष्टी आहेत की आपण उगाचच निर्माण करू शकत नाहीत. त्यांच्याकडून आम्ही मी जे ऐकलंय की ते करतात बिकॉज असं काही एनर्जी ट्रान्सफरन्स होतं. दॅट्स वन. सेकंड, भूत हा टॉपिक सगळ्यांना आवडतो, एस्पेशली गावात. कोकण काय ते, तुम्ही कोंकणी येते? हा, कोंकण तर मग खूपच मस्ती येते, पण कुठे रे, कुठे. तू स्वित्झर्लंडला गेलास तिथे पण आहेत भूत. सो द पॉइंट इज, हे ह्यांची प्रक्रिया अशी असतात की दे आर एबल टू कनेक्ट विथ देम टू अगेन हेल्प देअर ग्रोथ. ओके, म्हणजे त्यांना तो अंतिम पात आहे, त्याला लीड करतात. सो दे आर ट्राय, तर पातच वेगळा आहे तो, आपण कनेक्टच करू शकत नाही. आणि त्यामुळे ते आता जर तू म्हटलं मला पण भेटायचं आहे, काय ते सेलिब्रिटी आहेत, मला भेटायचं, ऑटोग्राफ पाहिजे, तसं नाही होत. आणि मला असं वाटतं ना की इफ यू गो टू देम, तुम्ही गेला त्यांच्याकडे, तर त्यांना सेन्स येत असेल ना की हा व्यक्ती का कोणत्या इंटेन्शनने आलेला आहे. करेक्ट, राईट. अरे ते आता मी हे बघितलं नाही आहे, पण माझा एक मित्र आहे HR मध्ये, आता गीर फॉरेस्ट आहेत ना, गीर आपल्या गुजरातला, तिथे खूप अघोरी साधूज आहेत. ओके, जुनागडच्या जवळ, जुनागड, तो माणूस माझा मित्र तो तिथलाच आहे. त्याच्या फॅक्टरीमध्ये एक मुलगा काम करायचा, तो ते गावाच्या गावात कुठेतरी होता ज्याच्या जवळ अघोरी राहायचा. असंच ते कॉन्टॅक्टनी हा गेला, कोण हा HRवाला गेला त्याच्याबरोबर, ह्याला काहीतरी त्याच्या जॉब बद्दल पाहिजे होतं माहिती की जॉब मिळेगा क्या, अँड त्याला काहीतरी बहिणीचं काहीतरी लग्न होईल का. सो दोघे गेले. आता हे स्वतःने त्याने मला सांगितलं. आता ते कुठेतरी एका छोट्याशा घरी त्यांचं जे काय असतं ते राहतात ते अघोरी. तर आल्याला तो म्हणाला हा वो आपका हो जाएगा, वो जॉब का कुछ हो जाएगा, आणि आप वो कहते सिस्टर केले आहे हिंदीमध्ये किंवा बहन केले आहे, वो टाइम लगेगा अभी. आल्यालाच हे अभी निकल हो गया आपका काम. आता इथली निम्मी जुनागडला पळतील निम्मी. ओके, सो ऐक त्याचं पुढे आहे. तर हे निघाले नाहीत, ह्यांना पण किडे आहेत ना, ह्यांना प्रश्न विचारायचे आहेत. ह्यांनी विचारलं हे HRवाल्यांनी, तो HR विचार म्हणजे आहे ना HR. हवा गेली, त्यांनी विचारलं आप कुछ करके दिखाय ना आप, असं म्हणजे त्यांनी ते हो कुठून आलं त्याला माहित नाही, एकदम मी ओळखतो त्याला, ते घाबरता विचारलं असेल. त्यांनी म्हटलं, आता हे त्याच्या पद्धतीने म्हटलं,
अघोरी साधुनी, त्यांनी असं म्हटलं की मैं आपको एक क्रिया दिखाऊंगा, उसमें हम स्मशान भूमि में जाएंगे, वो जो प्रेत है उसको मैं आपके सामने 5 मिनट के लिए जागृत करूंगा. तर तो एक्साइट झाला. मग ते म्हणतात त्याला, वो जागृत होने के बाद मेरे को डर है आप मर जाओगे. बिकॉज आप, आणि त्याच्यात खरी गोष्ट म्हणाल, आप देख नाही पाओगे. बिकॉज असंच इमॅजिन करायला ठीक आहे रे, हॅरी पॉटर बघून ते सगळं मूवीज मध्ये, अरे प्रत्यक्षात आपण नॉर्मल एक बघितलं एक प्रेत तरी आपल्याला असं, यू जस्ट कांट हॅव एक, असं नाही होत रे. त्या लेवलवर ते पोचलेत की मंत्र आणि तंत्राचं ते यूज करून फॉर सम टाइम. आणि मग ते अजून एक म्हणाले, हा मे बी पता नाही वो क्या करेंगे. सो मग त्याची टरकली तो ते गेले, तुम्हाला सांगत होता. आणि सो कमिंग टू द पॉइंट इज रिस्पेक्ट. अघोरी कोण आहेत? साधूच आहेत ना. राईट. आम्ही, व्हॉट गिव्ज अस द राईट टू टॉक अबाउट अघोरी की अरे ते 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 काय, म्हणजे हाऊ डू यू स्पीक अबाउट अ साधू जस्ट बिकॉज ते दिसतात वेगळे. म्हणून उलट आपल्याला रिस्पेक्ट पाहिजे की एवढी साधना एवढं. मुळात मुळात पुस्तक का लिहिलंय की त्यांच्याबद्दल जाणीव व्हायला पाहिजे. आपल्याला काय होतं ना, हाफ नॉलेज इज लाईक पॉइजन. राईट. कुठेतरी काहीतरी बघितलंय आणि क्लिकबेट, तुम्हाला जास्त माहिती आहे बाबा, ते क्लिकबेट म्हणजे ते युट्यूबवर काहीतरी असं टायटल देतात की क्लिक मारा. मग त्याच्यावर काय क्लिकबेट्स. राईट. म्हणजे हे मी मला म्हणायचंच आहे की त्यांना कॅनिबल पण म्हटलंय. हो. म्हणजे किती बेकार. कॅनिबल म्हणजे कोण? ते ट्रायबल लोक, ते लोकांना मारून नरभक्षण काय आहे. बिकॉज ऑफ कोणी काही, म्हणून हे पुस्तक मी लिहिलं की तुम्हाला कळायला पाहिजे हे ध्यान करतात. खूप लोकांना हे पण माहीत नाही की अघोरींना गुरु आहे. अमाग हर हर महादेव. गुरु आहे, त्यांना इनिशिएट केलं जातं. ते खूप लोकांना वाटतं स्मशानभूमीत त्यांचं घर नाही आहे. दे लिव्ह इन द फॉरेस्ट. ते जप करतात, मग काही क्रियांसाठी ते स्मशानभूमीवर जातात. राईट. हे सगळं जर आपल्याला माहीत, जेव्हा माहीत पडेल, दॅट्स द टाइम द रिस्पेक्ट. दृष्टिकोन बदलेल थोडासा. हो मग. येस. मला 3 प्रश्न आहे शेवटचे आणि मला ऑडियन्सकडे जायचं आहे. हो. आपण बघतो की अघोरेज किंवा नागाज हे मोस्टली कुंभमेळ्याच्या वेळी दिसतात, इतर वेळी कुठंच दिसत नाहीत. हो. सो हाऊ इट्स पॉसिबल की दिसतच नाही आहेत आणि नंतर एवढ्या संख्येने येतात. हो. लाईक कुठं राहत असतील? ओके. मला पण तो खूप तो प्रश्न पडतो कुठे. तर ज्यांना, सी दे हॅव रिच्ड अ पॉइंट की जर त्यांना वाटत असेल की ते दिसू नये तर ते दिसत नाहीत. ओके. मी ज्यावेळेला कैलाश मानसरोवर केलं, मी गुरूंबरोबर होतो. ओके. आय वॉज व्हेरी लकी. म्हणजे कसं, गुरु सेवा म्हणजे ते पुढे चालतात, मी त्यांच्या पाठी बॅग घेऊन, फक्त आम्ही दोघेच. खूप वेळेला ते म्हणायचे की तुझा जप कसा चाललाय स्वामीजी? चाललंय. कारण तिथे श्वास घ्यायला त्रास, कुठे जप करायचो मेकॅनिकली ते कर. बिकॉज आय बीन इनिशिएटेड मी करायचो. पण ते म्हणायचे, आत्ता तू एक माळा केलास, त्याचा इम्पॅक्ट इज लाईक घरी गेल्यानंतर तू से 100 माळा केलास, तो इम्पॅक्ट तू इथे एक केला तर तो येतोय. अल्टिट्यूड आणि ह्या सगळ्या गोष्टी. हां नाही, तसं नाही. तिथले जे व्हायब्रेशन्स आहे, राईट. ओके. त्याचा इम्पॅक्ट, सपोज आता ओम नम शिव आहे इथे, कैलाशला ओम नम शिव म्हणणं, तो जो व्हायब्रेशनल इफेक्ट आहे इज मच मोर देन मुंबईला किंवा पुण्याला ओम नम शिव म्हणणे. दॅट्स व्हॉट ही सेड. तिथे ते पण म्हणाले की असे पण एंटिटीज आहेत, एनर्जीज आहेत, यू विल नॉट सी. ते त्यांच्याच ह्याच्यामध्ये जपमध्ये असतात. बिकॉज दे डोंट वॉन्ट टू बी डिस्टर्बड. सो इवन इन कुंभमेळा ते येतात. पण वेन दे गो देर आर टू आन्सर्स. एक, इफ दे वॉन्ट दे डोंट नीड टू बी सीन. ते अदृश्य पण होऊ शकतात. ओके. बिकॉज दे हॅव मास्टर्ड मच मोर दॅन फिजिक्स दॅट वी हॅव लर्न्ड. दुसरी गोष्ट, दे गो इनसाइड इंटिरियर्स ऑफ फॉरेस्ट जंगल्स, जिथे वाघ आहेत, जिथे वाइल्ड ॲनिमल्स आहेत. अँड दे हॅव, दे आर कनेक्टेड टू ऑल. ओके. आणि अघोरींचा एक्झिस्टन्स कधीपासून आहे? लाईक आपण बघतो की जसं आपलं ह्युमन एक्झिस्टन्स आहे, आपले धर्मग्रंथ सांगितलेत, तर अघोरी आधीपासून आहेत, पूर्वीपासून एकदम? नाही, असं म्हटलं जातं की इव्हन नाथ संप्रदाय जे आहे, दत्तगुरु नाथ, त्यांचं पण एक कनेक्शन विथ अघोरी साधूज आहेत. ओके. भोलेनाथ फॉर एक्झाम्पल.
माझं असं मत आहे बेस्ड ऑन माय रीडिंग अँड कॉन्व्हर्सेशन्स की फ्रॉम द टाइम एक कॉन्शियसनेस निर्माण झालं की देर इज गॉड, एक देव आहे, शिवा आहे, तिथपासून हा सेक्ट सुरू झाला. आता मी पर्पजफुली ह्याला ते डेट्स देत नाही, बिकॉज फॉर मी विथ रिस्पेक्ट टू अघोरी साधूज टाइम अँड स्पेस इज नॉट लाईक अस. आता ते 15 दिवस किंवा 18 दिवस किंवा 20 दिवस बसतात, त्यांच्यासाठी ते 20 नाहीये, आम्हाला 20 दिवस आहेत. राईट. मी विचारतो हा प्रश्न की कोणी हे डिसाईड केलं की बिटवीन द 2 सेकंड्स जो डिस्टन्स आहे 1 टिक टिक 2 ते कोण डिसाईड केलं? तुम्ही पण विचारा. मला अजून उत्तर नाही आलं की ऑन व्हॉट पॅरामीटर्स हे डिसाईड झालं की टाइम 1 टिक टिक 2 असं नाहीये ना. सो देअरफोर टाईम इज व्हेरी रिलेटिव्ह. आणि अघोरी कुठच्या टाईमला आले मला हे माहीत नाही, द ऍक्च्युअल डेट्स, बट वेन कॉन्शियसनेस गॉट म्हणजे इट केम इन टू एक्झिस्टन्स की देर इज शिवत्व, लोकांना कळू लागलं. ह्याच्यात खूप आहे असं म्हणतात, सम अदर सिव्हिलायझेशन ऑल्सो केम इन अँड एज्युकेटेड अस अबाउट दॅट. पण ते आपण एका वेगळ्या पॉडकास्टवर करू, टॉकिंग अबाउट अनुनाकीज अँड ऑल, नंतरची गोष्ट. ओके, माझा लास्ट क्वेश्चन आहे. देर आर सो मेनी क्वेश्चन्स बट टाईम बाउंडमुळे मला तुम्हालाही प्रश्न विचारून द्यायचे. सो तुम्ही बोलताना की तरुणांमध्ये शिवत्व असलं पाहिजे, लाईक वॉट इज दॅट, वॉट यू एक्सपेक्ट? आणि अजून एक त्याला जोडून प्रश्न आहे की यु नो आता सोशल मीडियामुळे बऱ्याच गोष्टी घडल्यात की पीपल गोट क्लोज टू स्पिरिच्युअलिटी किंवा दाखवत आहेत लोक. आणि आता तुम्हाला कळलं असेल की केदारनाथला पण आता फोटोग्राफी वगैरे बंद आहेत, सो वी विल से की लोक जातील का नाही अजून तेवढ्या संख्येनं. सो त्यासाठी एक संदेश हवा आहे मला लोकांसाठी की की महादेवांची भक्ती मनापासून कशी करावी, लाईक नॉट जस्ट फॉर द स्टेटसेस अँड स्टोरीज, आणि शिवत्व कसं असावं प्रत्येक तरुण? तर मी त्याला उत्तर असं देणार की शिवत्व इज अबाउट शिवा. आता आपल्या ऑडियन्समध्ये असे पण लोक असतील हू ऑल्सो लव हनुमान, ओके ना, विष्णू, देवी, दुर्गा. तर मी असं नाही म्हणत की फक्त शिवत्व, मी असं म्हणेन अध्यात्म, स्पिरिच्युअलिटी. देन यू कॅन कनेक्ट इट टू युअर इष्टदेव, म्हणजे द देव की तुम्ही ज्यांना खूप पूजता. अँड देअर फोर आय फील दॅट शिवत्व असो किंवा युअर कनेक्शन टू एनी गॉड ऑर गॉडेस, वॉट आय हॅव लर्न्ड इज गॉड वेन यू ॲड 1 more O टू इट यू हॅव टू बिकम गुड. हे डायलॉग नाही, खरी गोष्ट आहे. बी नाईस, इंग्लिशमध्ये एक छान म्हण आहे, इट इज नाईस टू बी इम्पॉर्टंट बट इट इज मोर इम्पॉर्टंट टू बी नाईस. नाईस म्हणजे काय? असं नाही की काही कोणी येऊन करून जाणार तो नाईस, तसं नाही. यू हॅव टू हॅव छत्रपती शिवाजी महाराज दॅट ॲटिट्यूड, बट ॲट द सेम टाईम विनम्रता असायला पाहिजे. यू हॅव टू बी पोलाईट, यू हॅव टू बी रिस्पेक्टफुल. हे झाला एक भाग. अजून एक जे मी शिकलो आहे बिईंग अ शिवभक्त, मी सांगतो माझ्याबद्दल, इज बी गुड टू पीपल. आणि एक बॅलन्स, एक ठेराव येतो वेन यू बिकम, वेन यू हॅव शिवत्व किंवा अध्यात्म, एक बॅलन्स ऑफ माइंड येतो. आपण हे करतोय का करतोय हा प्रश्न निर्माण होतो. ते झालं ना माझ्यात वेन आय वेंट टू कैलाश, की मी काय करतोय आणि का करतोय. मग ते उत्तर आलं की बाबा हे माझं नाही आहे, मला काय करायचं आहे, शिक्षण म्हणजे टीचिंग करायचं, ट्रेनिंग करायचं आहे. तसं ती भावना निर्माण होते ऑफ मॅच्युरिटी. शिवत्व ज्यावेळेला अवेकन होतं, अँड आय एम सेईंग अध्यात्म अँड शिवत्व दॅट वे, इट गिव्ज यू अ सेन्स ऑफ पर्पस इन लाईफ. इट गिव्ज यू अन ॲटिट्यूड देतं की मी लोकांशी कसं व्यवहार करावा. अँड इट इज सो इम्पॉर्टंट की आपण MBA करो, इंजिनिअरिंग करो, पोस्ट ग्रॅड करो, जे काही, बट हे असल्यामुळे आपलं इंटरपर्सनल व्यवहार जो असतो ना तो खूप इम्प्रूव्ह होतो. अजून एक गोष्ट आहे की शिवत्व अध्यात्म म्हणजे खूप संक्षिप्तमध्ये सांगतो, इट इज नॉट ओनली टू गो टू कैलाश, हे मी आता सांगतो आहे बिकॉज हे माझा एक्सपिरियन्स आहे, पण तुम्ही घरी बसूनही स्तोत्र पठन केलं तर ते शिवत्व अध्यात्म निर्माण होतं. सदा सर्वदा योग तुझा घडावा, तुझे कारणी देह माझा पडावा, उपेक्षू नको गुणवंता अनंता, रघुनायका माघणे हिंची आता. माझ्या आजीने ते शिकवलं होतं वेन आय वॉज वॉट एव्हर 5-6 years old. हातपाय धुणे आधी हे म्हण मग अभ्यास. अभ्यास नाही केला पण हे दोन करायचो मी. पण ते पठण खूप महत्वाचं आहे. सौरभ, यू आर अ पब्लिक स्पीकर, स्पीकिंग इज सो इम्पॉर्टंट, बट यू आर ऑल्सो स्पीकिंग ना. तुम्ही मॅनेजर असाल, तुम्ही इंजिनियर असाल, वेन यू राईज इन करिअर डोंट यू थिंक कम्युनिकेशन इज इम्पॉर्टंट? व्हेरी इम्पॉर्टंट.
इवन आपण आपल्या नातेवाईकांबरोबर बोलताना पण कम्युनिकेशन खूप इम्पॉर्टंट असतं मित्रांबरोबर, बट कॉर्पोरेटमध्ये किती महत्त्वाचं असतं हे मला स्तोत्र पठन करून हे ही स्पष्टता आली आहे. जागृत स्वप्न सशप्तेश स्फुट तराया संवेद झृंभ्रते या आता हे जे या ब्रह्मादिपी पीलिकांतु तनुषो प्रोता जगत साक्षिणी सैवाहंग न चतृश्यवस्थित दृढ़ प्रज्ञापि यस्यास्ति चेत चांडालोस्तु सतुद्विजोस्तु गुरुरित येषा मनीषा मम. हे शिकायला मला 3-4 महिने लागले, बट त्याच्यातून जागृत स्वप्न सुषुप्ति श स्फुट तराया श श आणि करत करत जो आवाज ओपन आउट होतो. यू मे बी वंडरिंग हे स्पिरिच्युअलिटी आहे का, बट स्पिरिच्युअलिटी इन स्तोत्रम जे आहे म्हणजे पठन करतो त्याच्यामुळे आपल्या प्रोफेशनल लाईफमध्ये पर्सनल लाईफमध्ये यू बिकम मच मच मोर इम्प्रूव्ड. फॉर मी दॅट इज ऑल्सो पार्ट ऑफ द बेनिफिट ऑफ शिवत्व किंवा अध्यात्म. नाईस. सो माझ्याकडून मी क्वेश्चन्स थांबवतोय कारण की तुमच्याकडून घ्यायचे. सो वी आर गोइंग टू टेक 3-4 क्वेश्चन्स. सो ज्यांना प्रश्न घ्यायचे वी जस्ट रेज युअर हँड, आमचे कॉर्डिनेटर्स तिथपर्यंत येतील. येस, कोणाला प्रश्न आहेत सरांसाठी? येस, दिस साईड. ओके ओके, गो टू दिस साईड. ओके, प्लीज कम आउट साईड सो दॅट यू कॅन आस्क क्वेश्चन्स. हॅलो एव्हरीवन. हॅलो. हर हर महादेव. पहिल्यांदा हर हर महादेव. माझं नाव राजेश पाटील आणि माझा प्रश्न हा महादेवांशी रिलेटेड आहे. आज जग महादेवांच्या 2 मुलांना ओळखतं, कार्तिकेय आणि गणेश. बट आय हर्ड समवेअर की महादेव हॅड अ 9 चिल्ड्रन्स. सो आय जस्ट वॉन्ट नो की वेदर इट इज ट्रूथ ऑर मिथ, ऑर इफ इट इज ट्रूथ देन विल यू प्लीज एलिबरेट. हे बघ, मी एक तुला सांगू इच्छितो. तुझं नाव काय? पाटील का? राजेश. हां. जे मला माहिती आहे ते की त्यांना 2 मुलं होती. ओके, हे 9 मुलं हे सगळं मी जे काही माझं वाचन आहे किंवा जे मी फ्रॉम मीडिया और फ्रॉम कॉन्वर्सेशन्स मी एक्स्ट्रॅक्ट करतो, मला आय एम नॉट व्हेरी कन्व्हिन्स्ड अबाउट दॅट. ते खूप वेळेला रिअल स्टोरीज टर्न इन टू मायथॉलॉजी आणि मायथॉलॉजी इज नॉट म्हणजे इट्स अ मिथ, म्हणजे ते खरी पण खरं पण असत नाहीत. सो आय कुड से समथिंग की असेल, पण इट्स नॉट ट्रू. आय फील फ्रॉम व्हॉट आय हॅव अंडरस्टूड हे 2 महान एंटिटीज आहेत, कार्तिकेय जे माझ्यावर बसून फ्लाय करायचे मयूर आणि गणपती बाप्पा मोरया. येस. नमस्कार, मी स्वप्नील जाधव आणि माझा हा प्रश्न आहे की म्हणजे अघोरी साधूंबाबत आहेत की अघोरी साधू हे अन्य देवी देवतांना पूजत नाहीत आणि अजून एक की म्हणजे त्यांचं कनेक्शन हे महादेवांसोबत कसं काय आहे आणि अजून एक की म्हणजे एका सामान्य माणसामध्ये म्हणजे अघोरी बाबा हे एक सामान्य माणूसच होता आणि त्यांच्यामध्ये अघोरी ही प्रवृत्ती कशी काय जागी झाली. ओके, 3 प्रश्न आहे का ह्याच्यामध्ये? हां. ओके, येस. सो मला पण तो प्रश्न होता की फक्त महादेवांनाच पोचतात का अघोरी? आता उत्तर ॲक्च्युली सिम्पल आहे रे. तू जर उदाहरणार्थ तू गुजरातला जास्त गेलंस तर तिथे यू विल फाइंड पीपल दे कृष्ण भक्त पण असतात. ओके, आता आपण जर इथे कोकणात गेलो तर गणपती बाप्पा मोर्या, गणपती बाप्पा मोर्या मग आहे की नाही. सो आता ते कोणाला पुजतात? गणपतीला पुजतात. हे रिजनल पण आहे. रिजनल आहे आणि इट्स या इट्स फ्रॉम व्हॉट आय सेड इट साऊंड रिजनल, बट मी त्याच्या पलीकडे जाऊन म्हणू शकतो की आता माझ्या लाईफमध्ये मी मुंबईला बॉर्न अँड ब्रॉटअप, ते काय रिजन आहे ऑफ गणपती बाप्पा, पण माझं फॅमिली इज ऑल्सो कनेक्टेड टू मंगेशी महालक्ष्मी गोव्याला. बरोबर. तर इट्स अबाउट दॅट मित्रा स्वप्नील ना. सो सिलेबसमध्ये किंवा आपल्या स्कूलमध्ये किती 7-8 सब्जेक्ट्स असतात, बरोबर आहे, पण आपल्याला कुठचं आवडतं? मला मॅथ्स नाही आवडायचं, पण आय इज टू लाईक से हिस्ट्री त्यावेळेला, आता उलट झालं. पण इट्स अबाउट व्हॉट यू फील कनेक्टेड टू मोर, स्वप्नील. कळलं तुला? आणि मग अध्यात्मामध्ये कसं आहे माहिती आहे का, अगर आप 10 एंटिटीज को फॉलो किया तो वो इंटेन्सिटी स्प्रेड होता है. यू गो इन टू वन अँड गो डीप. स्वामी विवेकानंद ऐकलेत ना, त्यांचं एक खूप छान एक म्हण आहे की एड्युकेशन इज नॉट हाऊ मच यू नो, इट इज हाऊ वेल यू नो. इट इज नॉट द ब्रेथ, इट इज द डेप्थ. हे तुला माहिती आहे का रे, मी ना आदल्या वर्षी ना मी 25 मंदिरांमध्ये गेलो माहिती आहे, आणि बघ मी इंस्टाग्राम काहीच नाही त्याच्यात.
व्हॉट इज ही गेटिंग मोर इज फॉलोअर्स मे बी बट ते इथे गेलो मग असं केलं तिथे मी कवर केलं त्याच्यापेक्षा जा ना एकाकडे आणि बस ना तिथे साधना कर यू गो डीप लाईक भीमाशंकर इज सच अ पॉवरफुल मंदिर आहे ज्योतिर्लिंग आहे जा पहाटे 4 वाजता आणि बस एक 2 तास दॅट इज मोर इम्पॉर्टंट इन द सेन्स की एक अँड देन यू गो डीप इन टू इट बट नॉलेज असणं अबाउट अदर गॉड्स गॉडेसेस इज व्हेरी नाईस अजून काहीतरी प्रश्न होता तुझा आणि अजून एक क्वेश्चन होता की अजून की तो आधीच नाही तो त्यामध्येच आहे पहिल्या 3 मधलाच येस की सामान्य अघोरी सुद्धा एक आधी एक सामान्य माणूस होता आणि त्याच्यामध्ये अघोरी प्रवृत्ती म्हणजे कशी काय त्याचं म्हणणं असं की जन्माने तर अघोरी नाही आहे ना त्यांनी कधी तर ठरवलं हो बरोबर आहे आणि हा चांगला प्रश्न आहे ओके वैराग्य म्हणून शब्द ऐकलेस वैराग्य वैराग्य म्हणजे असं एक फील येतो इंटेन्स फील येतो की मला हे सगळं कळलेलं आहे मला हे नको आहे मला साधनाच करायचं आहे हे कधी येतं खूप लोक म्हणजे इंटेलेक्च्युअल येतं रे स्मशान वैराग्य म्हणून असतं वी गो की थोड्या वेळासाठी जग मे कुछ नाही रखा आहे अँड ऑल त्याच्यानंतर वडापाव बॅक टू पवेलियन दॅट्स ओके दॅट्स फाईन बट हे जेन्युइन वैराग्य जे असतात ते संन्यास घेतात ओके स्वप्नील दे टेक संन्यास त्यामध्ये वेगळे वेगळे ट्रॅक्स आहेत ना 5 आहेत आता माझं हे थोडंफार जे मी रिसर्च केलं आहे किंवा अंडरस्टँड केलं आहे की पास्ट लाईफमध्ये एक अघोरी आहे त्याला अजून ॲडव्हान्स करायचं पुढे जायचं आहे त्याची बॉडी आता 80 झालेत किंवा आता होतं ना 80 झाल्यानंतर यू नीड वन मोर फ्रेश वेसल एक्झिस्टन्स सो देन दे गेट बॉर्न अगेन हां मग ते एका पर्टिक्युलर टाइमला असं लिव्ह नॉर्मल लाईफ आणि परत त्यांना ते जाणीव होते किंवा गुरु येऊन जाणीव करून देतो राईट की अभी हो गया बस अभी आ जाओ आणि गुरु कोणत्याही रूपात देऊ शकतो हो सो ते कनेक्शन असतं आणि मग ते कॅरी फॉरवर्ड होतं ते आणि हे पण कॅरी फॉरवर्ड होतं अँड यू आर ब्रॉट बॅक बिकॉज यू हॅव टू फुलफिल दॅट तुझा कोर्स आहे रे तो होतं ना एटीकेटी लागते ना हा वाघ ते पण इम्पॉर्टंट आहे लागायला पाहिजे नाही तर कळत नाही काय ते आय से समटाईम्स थोडं फेल व्हायला पाहिजे तर मुले ते फर्स्ट आल्यानंतर मग लाईफ मध्ये फेल झाल्यानंतर काय करू कैलाशला तसं नाही येस कळलं का रे स्वप्नील पोचले भावना पोचले जय श्रीराम सर जय श्रीराम फर्स्ट ऑफ ऑल थँक्यू सो मच आणि माझा क्वेश्चन सर तुम्हाला 2 क्वेश्चन असणार आहेत तर पहिल्यांदा मला विचारायचंय सर की मेडिटेशन म्हणजे काय ऍक्च्युली खूप सारे डेफिनेशन आजपर्यंत मेडिटेशन बद्दल ऐकल्यात तर खरी प्रॉपर मेडिटेशन म्हणजे काय सर आपण कसं करू सो द फर्स्ट आन्सर इज व्हेन यू डू टू मेनी मेडिटेशन दॅट इज नॉट मेडिटेशन तिथेच गडबड होते मी ये भी सीखा वो भी कर रहा हूँ म्हणजे आपण म्हणतो ना 2 legs in 2 boats ओके म्हणजे ते थोडक्यात असं की मेडिटेशनच एस्केप आहे म्हणून त्याला आपण एवढा त्रास दिला की सगळं ट्राय करतो आता मेडिटेशन स्वतः मेडिटेट करतोय तो टेन्शन मध्ये आलाय काय करतायत माझ्याबरोबर सो नाव आय कम टू द सिन्सिअर आन्सर सिरियस मला आवडत नाही सिन्सिअर आन्सर की अप्लाइंग अटेन्शन टू अ मीडियम इज मेडिटेशन चला हवा येऊ द्या किंवा माझा आता फेवरेट पण आहे हास्य जत्रा ते बघताना मला काहीच कळत नाही काय होतंय मी पण बघतोय माझी आई पण बघते दोघे मेडिटेट नाव वी आर मेडिटेटिंग ऑन दॅट प्रोग्राम का कारण आपलं एवढं लक्ष लागलेलं असतं की आजूबाजूला काय होतं कळत नाहीये किंवा सचिन तेंडुलकर जो माझा हिरो आहे तुमचा पण हिरो आहे की नाही सचिन तेंडुलकर तो क्रिकेट खेळताना तो बॅटिंग करताना आपलं लक्ष येच मेडिटेशन अप्लाइंग कंप्लीट अटेन्शन टू मीडियम दॅट इज मेडिटेशन बट वेन यू अप्लाय द सेम लॉजिक टू सिटिंग विथ युअर स्पायनल कॉर्ड स्ट्रेट अँड द सिम्पलेस्ट मेडिटेशन इज सोहम की स्वतःच्या श्वासावर तुम्ही तो फोकस द्या ऑटोमॅटिकली सर्टन चेंजेस विल हॅपन येस तुम्ही सचिन तेंडुलकरला बॅटिंग करताना एवढं तुम्ही इंटेन्सली बघणार ते झाल्यानंतर एवढी उत्स्फूर्तता वाढणार की यू माईट से मला पण ट्राय करायचं मी पण होणार इफ युअर अ क्रिकेटर तू म्हणणार मला व्हायचं आहे सो इट हॅज इम्पॅक्ट सो वेदर इट सचिन तेंडुलकर ऑर इफ यू आर डुईंग सोहम किंवा जे करतात की दे विल डू ओम नम शिवाय ओके जे मेडिटेशन ओम नम शिवाय काय की त्याच्यावर ते कॉन्सन्ट्रेट करतात आणि देर इज अनदर पार्ट तुझं नाव काय आर्या सो आर्या ते काय करतात दे विल ऑल्सो ऍड व्हिज्युअलायझेशन दे व्हिज्युअलाइज समथिंग व्हॉट डू दे व्हिज्युअलाइज फॉर एक्झाम्पल दे विल व्हिज्युअलाइज द विग्रह ऑफ देअर
हनुमान असू देत किंवा शिव आणि देन दे स्टार्ट डुईंग द चॅन्टिंग. पण तो जो कॉम्बिनेशन आहे ना, दॅट इज ऑल्सो मेडिटेशन. कम्प्लीट अटेन्शन देणं ऑन समथिंग दॅट इज पॉझिटिव्ह इट्स मेडिटेशन. अभ्यास करताना होत नाही, होतं ना, म्हणजे एक सब्जेक्टवर आम्ही एवढं गुंतलेलो आहे, वी एन्जॉय इट, मग किती टाइम झाला कळत नाही. आणि असे पण सब्जेक्ट्स आहेत की 5 मिनिटं वाटतात एक तास झालेला आहे. सो आय होप आय हॅव आन्सर्ड योर क्वेश्चन. सिम्पल आहे का, काय जास्त नाही. सर आय एम सॉरी, मला अजून एक मिनिट हवा आहे तुमचा. हो मिनिट हवा आहे, चालेल, देतो एक मिनिट. सर ॲक्च्युली खूप साऱ्या गोष्टी असतात आपल्या लाईफमध्ये घडतात, त्यापासून आपण डिरेक्टली और इनडिरेक्टली स्पिरिच्युअलिटीपासून दूर जातो. तर सर या प्रॉब्लेमला कसं ओव्हरकम करता येईल? हा खूप स्पेसिफिकली वेग आहे, म्हणजे कळलेलं आहे मला. पण इट्स लाईक यू वॉन्टेड टू से की काही इन्सिडेंट्स होते आणि यू डोंट बिलीव्ह इन लाईक थिंग्स लाईक गॉड अँड स्पिरिच्युअलिटी, यू लूज फेथ का, तसं म्हणतेस का? कधीतरी आपण खूप डिप्रेस फील करतो, कधीतरी एक नेगेटिव्ह वाईब असतात काही, त्यापासून आपण स्पिरिच्युअलिटीपासून थोडं डिटॅच होत जातो. सर या प्रॉब्लेम मी असं म्हणेन की स्पिरिच्युअलिटीला आधी अंडरस्टँड करायला हवं. स्पिरिच्युअलिटीचा अर्थ असं नाही की तुला प्रत्येक वेळेला पूजाच करायची आहे की मेडिटेशनच करायचं आहे. स्पिरिच्युअलिटीला लुक ॲट इट ॲज अ वे ऑफ लाईफ. ओके, की आय कन्सिडर स्पिरिच्युअलिटी ॲज अ वे ऑफ ॲडिंग व्हॅल्यूज टू युअर सिस्टम. जे तुम्ही आहात त्याच्यामध्ये एक व्हॅल्यू असेल की करेज. म्हणजे स्पिरिच्युअल होणं म्हणजे काय? देवाकडे जाणं तर आहेच, पण देवाकडे जाऊन काय शिकणार? सो ॲड व्हॅल्यूज. तो ते एक व्हॅल्यू जर तू इन्स्टिल केलं, स्वतःमध्ये आणलंस की मी करेजस आहे, इट विल हेल्प यू टू ओव्हरकम यू म्हणजे एनीबडी नेगेटिव्ह थॉट्स. हाऊ टू लुक ॲट अ हाफ ग्लास ॲज हाफ फुल किंवा हाफ एम्प्टी, दॅट विल कम इफ यू स्टार्ट डेव्हलपिंग पॉझिटिव्ह थिंकिंग. फॉर मी दॅट इज ऑल्सो स्पिरिच्युअलिटी, गेटिंग क्लोजर टू युअर स्पिरिट अँड मेकिंग युअर स्पिरिट व्हायब्रंट, उत्स्फूर्त, उत्साह, उमंग, कसं वाटलं मराठी? हा मग दॅट इज स्पिरिच्युअलिटी. असे लोक आहेत ग, ते जातात टू अ प्लेस ऑफ गॉड, आरती सगळे म्हणून बाहेर येताना काय अरे प्रसाद बरोबर नव्हता काय काय, मग कुठे स्पिरिच्युअलिटी? सो इट हॅज टू बी प्रॅक्टिकल. सो वेन युअर स्पिरिच्युअलिटी मेक्स यू बेटर ॲज अ बेटर पर्सन, गिव्ज यू मोर करेज, कॉन्फिडन्स, क्रिएटिव्हिटी, कन्व्हिक्शन, क्लॅरिटी, कम्युनिकेशन. किती झालं रे सी? 5 सर झाले, 4. हो ॲक्च्युली 5. क्लॅरिटी, इट हेल्प्स इन यू बिकमिंग स्पिरिच्युअल. मग जर झालं डिप्रेस झालो, फेलियर्स कॅन कॉज डिप्रेशन, पण स्पिरिच्युअल माणूस असतो, प्रॅक्टिकल स्पिरिच्युअल माणूस, ही अंडरस्टँड्स की ओके बाबा रे मी झालो आहे डिप्रेस, पण किती वेळ? ते म्हणतात ना डोंट क्राय ओवर स्पिल्ट मिल्क, म्हणजे पडलं काहीतरी, अरे पडलंय पण एक तास झाला, 2 तास रडत बसलाय, अरे काढ ना, लोकांना लागेल ते. स्पिरिच्युअलिटी गिव्ज यू दॅट सेन्स की अरे झालं आता, इट्स टाईम टू मूव्ह ऑन. इट्स अ टाईम टू मूव्ह ऑन. इट्स अ टाईम टू मूव्ह ऑन. थँक्यू सो मच सर. चला आणि एक स्पेशल पार्ट आहे, 3 मिनिट्स अँड देन विल एंड द पॉडकास्ट. एक परफॉर्मन्स आहे, सरनी जेंबे आणलेला आहे अँड ही इज गोइंग टू प्ले समथिंग फॉर अस, सो प्लीज ब्रिंग द जेंबे अँड वी आर गोइंग टू एंड द पॉडकास्ट. सो मला एवढंच होतं की सौरभनी म्हटलं की स्पिरिच्युअलिटीमध्ये, अध्यात्मामध्ये व्हायब्रेशन्स पण खूप महत्त्वाचे ठरतात. आपण गणपतीला आरती ऐकतो ना, जयदेव जयदेव, आणि वेन यू से इट यू फील एक्साइटमेंट, म्हणजे आता येतंय, सो एक्साइटमेंट ऑलरेडी सुरू झालेलं आहे. पण व्हायब्रेशन्स आणि कंपन खूप महत्त्वाचं असतं. आणि वेन आय वॉज टेलिंग सौरभ दॅट इवन वेन यू लुक ॲट शिवा, ही ऑल्सो हॅज अ डमरू. सो म्हणून मी म्हटलं हा मॉडर्न डमरू घेऊन येऊ, ज्याला आपण जेमे म्हणतो. आणि आय वॉन्ट टू स्टार्ट विथ दिस विच इज अ टिबेटियन बाउल. हे पण एक व्हायब्रेशन आहे, हे पण एक व्हायब्रेशन आहे. आणि मला फक्त 2 मिनटं, इट्स नॉट दॅट काय परफॉर्मन्स देत नाही आहे, पण एक इट जस्ट वॉन्टेड टू एंड इट ऑन अ व्हायब्रंट नोट. सो दिस इज अ टिबेटियन बाउल, सी हाऊ इट कम्स. On right now, this is nice. Now see what I do ani mag baga kay hota.
this is also a vibration. And when I went to Kailash, especially Manasarovar, I could feel this vibration. So मी येताना हे घेऊन आलो तिथून. It literally felt like हे सोल मधून गेलं. The sound. हे एक उदाहरण आहे. It's not some performance. आणि आता जे करतोय इट्स जस्ट फॉर द फन ऑफ इट. आर यू ओके विथ दॅट? जरी नाही आवडलं तरी टाळ्या वाजवा नंतर. मला बेसिकली वाजवायला आवडतं. सो आय एम जस्ट युजिंग दिस ॲज अ वे. छोटा था लेकिन डीप था. आई होप यू लाइक्ड इट. ओके सो जास्त काय बोलणार नाही. सो थँक्यू सो मच सर अँड लेडीज अँड जेंटलमॅन मयूर कलबा. थँक्यू. थँक्यू. यानंतर मी सौरभ भोसले सर यांना विनंती करते की त्यांनी मयूर कालबाग सर यांचा सत्कार करावा.